तुला काय तू शिक्षण घेतलं का नाही पत्रकारितेचं? अरे मी पब्लिसिटी मिनिस्टर होतो, मला माहिती राजवरती अन्याय झाला, अन्याय तोंड दाबून मुख्याचा मार सहन करत होतो. 50 लोक घेऊन आणि ते 106 असताना देखील भाजपने त्यांना मुख्यमंत्री केलं. बरोबर आहे तुझं म्हणणं. राजवरती अन्याय झाला, अन्याय तोंड दाबून मुख्याचा मार सहन करत होतो. तुम्ही निष्ठावंत असल्यामुळे मी कुठल्या राष्ट्रवादी किंवा बीजेपी किंवा मनसे अशा कुठल्याच पक्षात गेलो नाही. माझ्याकडे अन्याय होत असून देखील त्याच पक्षात राहिलो मी. माझा अपमान होत होता तरी त्याच पक्षात राहिलो मी, कारण मी निष्ठावंत होतो. तुला काय तू शिक्षण घेतलं का नाही पत्रकारितेचं? घेतलं ना म्हणून काय विचारतोस? अरे मी पब्लिसिटी मिनिस्टर होतो, मला माहिती आहे ना. एकदम अचूक प्रश्न विचार ना. जनता तुम्हाला ऐकते, मला ऐकते. अरे आहे, तुला काय विचारायचं आहे? शिवसेना दोन गट पडले, मग तुम्ही शिंदे बरोबर गेला. शिंदे बरोबर म्हणजे जी शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराने चाललेली आहे, ज्या शिवसेनेचं ब्रीद हिंदुत्ववादी आहे, जी शिवसेना आक्रमक आहे, जी शिवसेना मराठी माणसांच्या त्या ठिकाणी उत्कर्षासाठी काम करते, त्या शिवसेनेत मी गेलो. कुठे निष्ठेचा प्रश्न येतो? आता प्रवेश केला शिंदे गट, तर नंतर 2 महिने झाले. 2 महिने म्हणजे आता 2 महिन्यामध्ये तर ते मुख्यमंत्री झाले. भारतीय जनता पक्षाची जी युती होती आपली, ती युती तोडली होती, ती त्यांनी पुन्हा साबूत ठेवली. 50 लोक घेऊन आणि ते 106 असताना देखील भाजपने त्यांना मुख्यमंत्री केलं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.